एक लक्षात घ्या, हा विषय काय नवीन नाही. नग्न झिंड या महादेशामध्ये एका जमातीच्या दोन मुलींची काढली जाते आणि प्रधानमंत्री जवळजवळ 56 दिवसानंतर त्याच्यावरती वक्तव्य देतात, ते सुद्धा संसद सुरू असताना संसदेच्या बाहेर. याचा अर्थ तुम्ही संसदेला मानत नाही. नवीन संसद कशा करता उभी केली आणि तुम्ही लोकशाहीचा डंका कशा करता? मी टेलिग्राफ या वृत्तपत्राचं अभिनंदन करतो कलकत्त्याच्या, त्याने आज जे हेडिंग दिलेलं आहे मगरीची अश्रू, त्या देशातल्या मीडियानं यापासून बोध घ्यायला पाहिजे. अनेक विषयांवर तुम्ही चर्चा घडवू इच्छित नाही, तुम्ही अडाणीवर चर्चा घडवत नाही, तुम्ही या देशात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर चर्चा करत नाही, तुम्ही मणिपूरवर चर्चा करायला तयार नाही, मग पार्लमेंट हवंय कशाला? मग तुम्ही प्रधानमंत्री कसले आहात? पार्लमेंट आहे म्हणून तुम्ही प्रधानमंत्री आहात, ते लक्षात घ्या. मणिपूरचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. मणिपूरच्या विषयावर युरोपियन पार्लमेंटला चर्चा होती, लक्षात घ्या, युरोपियन पार्लमेंट लंडन. पण मणिपूरच्या विषयावर प्रधानमंत्री आपल्या पार्लमेंटला चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घटना आहे. ज्याप्रमाणे प्रधानमंत्र्यांनी अखेर आपली भूमिका मांडली, अमित शहा त्याच्यावर बोलत नव्हते, कुठेतरी केंद्र सरकारला या मणिपूरमध्ये जे दंगे रोखण्यासाठी अपयश मिळतंय का असं वाटतं? नक्कीच. 70 दिवस होत आले, मणिपूर अजून शांत करता येत नाही आणि तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवायच्या गोष्टी करता, विश्वगुरु म्हणवता, अजून काही म्हणवता, त्यांचे जे भक्त मंडळ, मणिपूर शांत करा. किती वेळ लागतो? मणिपूर हा एक देशाचाच भाग आहे, मणिपूरची जनता या देशाची नागरिक आहे. मणिपूरच्या महिलांना रस्त्यावरती आणून लग्न करून मारलं जात आहे, ही या देशातल्या 140 कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणताय ना, मणिपूरमधला कायदा आणि सुव्यवस्था आधी नीट करा. तेवढी हिंमत तुमच्यात आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.